राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान मेरी मिट्टी मेरा देश या अभियान अंतर्गत माननीय अश्विमा मित्तल मैडम भारतीय प्रदेश सेना मुख्य कार्यकारी अधिकारी महोदया व श्री रविन्द्र सिंह परदेशी साहेब उप मुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद नाशिक यांच्या आदेशान्वये पंचायत समिती येवला कार्यालयातील अंतर्गत व बाह्य स्वच्छता करणे सर्व कार्यालयीन सुशोभीकरण करणे सर्वात महत्वाचे म्हणजे रेकॉर्ड वर्गीकरण व निंदनीकरण अद्यावत करणे जुने सर्व अनावश्यक वस्तू यांची विल्हेवाट लावणे सर्व कर्मचारी यांचे कपाट 6 बंडलनुसार अद्ययावत करणे सर्व राष्ट्रपुरुषांचे फोटो अद्ययावत लावणे सर्व कार्यालयातील कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तक अद्ययावत करणे रेकॉर्ड रूम शासन निर्णयाप्रमाणे अ ब क नुसार लाल पिवळा हिरवा या कापडांमध्ये गट्टे बांधणे व ड नुसार मुदत संपलेले सर्व कागदपत्रे नष्ट करणे सुशोभीकरण अंतर्गत सर्व कार्यालयांमध्ये छान झाडांच्या कुंड्यांची रचना करणे पाय पुसणे ठेवणे ठराविक ठिकाणी रंगरंगोटी करणे तदनंतर मेरी मिट्टी मेरा देश या अभियानांतर्गत येवला तालुक्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्या मार्फत सर्व गावांमधून कलशाद्वारे पंचायत समिती कार्यालयामध्ये सर्व माती एका कलशामध्ये एकत्र करणे त्याचे पूजन करणे व शासनाच्या आदेशानुसार सदर कलश दिल्ली येथे आदराने पाठवण्यात येणार या सर्व बाबी श्री मच्छिंद्र साबळे गट विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचारी अधिकारी यांनी अगदी सुट्टीच्या दिवशी देखील उत्साहात कामकाज केले. या कामी श्री संजय कुमावत सहाय्यक प्रशासन अधिकारी व श्री श्यामकांत साळुंके कनिष्ठ प्रशासन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले. यामध्ये सर्व विभागाचे खाते प्रमुख यांनी देखील सहभाग नोंदविला. याबद्दल सर्व विभागाचे कर्मचारी अधिकारी परिचर मैल कामगार बंधू व भगिनी यांनी गौरवास्पद कामगिरी पार पाडल्याबद्दल जिल्हा परिषदेचे श्री रवींद्र परदेशी साहेब यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले व या अभियानामध्ये पंचायत समिती येवला कार्यालयाच्या पहिल्या 3 क्रमांकामध्ये बक्षीस घेण्यासाठी अधिक उत्साहात कामकाज करणार आहे. याबद्दल सर्व क्षेत्रांमधून सामाजिक संस्था पदाधिकारी यांच्या मार्फत या उत्कृष्ट कार्याबद्दल सर्वांचे कौतुक होत आहे. नाशिक लोकशाही न्यूज साठी अविनाश मगर नाशिक.